Do you really love yourself? Option yes, no, not sure. या प्रश्नाचं उत्तर ना सगळ्यांनी अगदी छान आणि मनापासून दिलं. पण हा प्रश्न जर तुम्हाला आत्ता मिळत असेल ना तर याचं उत्तर आत्ता दिलं ना तरी चालेल. आपण स्वतःवर प्रेम करतो म्हणजे मनापासून अगदी हृदयापासून आपण प्रेम करतो, म्हणजेच हे हृदय आपल्या मोठी म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे. व्हॅलेंटाईन्स डे आपण वर्षातून एकदा साजरा करतो, पण आपलं स्वतःचं हृदय आणि आपल्या जिवलग व्यक्तींचं हृदय हेल्दी ठेवण्याचं काम मात्र आपल्याला वर्षभर करावं लागतं. तसं बघितलं तर खाण्याच्या बऱ्याच गोष्टी हार्ट हेल्दी आहेत, पण त्यातल्या त्या सोप्या सहज आणि रोज जेवणात वापरता येतील अशा म्हणजे आलं, लसूण, हळद आणि फ्लॅक्सीड. तर ह्या चार गोष्टींपैकी तीन गोष्टी वापरून आपण आज एक पालेभाजी बनवूया. तर मी तुम्हाला आज स्विस चाड या पालेभाजीचं साहित्य दाखवते. लसूण, मिरची, कढीपत्ता, मोड आलेली मेथी, कांदा, ओलं खोबरं हे स्विस चाड, कोकोनट ऑइल, फ्लॅक्सीड पावडर, हळद आणि मीठ. आता ह्या स्विस चाडची ना ही लाल देठ आहेत ना ही काढून घ्यायची. आपण दाखवते तुम्हाला, हे बघा, हे जसं हिरवं पान आहे ना ते असं काढून घ्यायचं आणि ही देठ बाजूला ठेवायची. आणि मग ही पानं चिरून घ्यायची. मी कात्रीने कापते. आणि ही देठ आहेत ना हे खालचा जो भाग आहे ना तो फक्त कापून टाकून द्यायचा. आणि ही देठ आहेत ही बारीक बारीक कापून घ्यायची. आता कढई गरम करायला ठेवते. आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल घालते, थोडं ते वितळू दे. मिरची, कढीपत्ता, कढीपत्ता नेहमी चुरून घालायचा. लसूण, चिरलेला कांदा, तो लसूण वाटून घातलेला आहे. हा मोड आलेली मेथी, हळद, या भाजीला ना भरपूर लसूण आणि भरपूर कांदा घालायचा म्हणजे मग छान लागते. आता कांदा चांगला परततोय, झालाय. आता त्याच्यामध्ये ना आपण ही जी देठ चिरून घेतली आहेत ना ती आधी घालायची. ती देठ घालते आता सगळी. ही देठ ना आधी शिजवून घ्यायची आहेत आपल्याला, कारण ही देठ शिजायला जरा जास्त वेळ लागतो. झाकून ठेवून देते. गॅस बारीकच आहे आणि याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही घातलेलं, हे वाफेच्या पाण्यावरच शिजत आहेत ही देठ. शिजली आहेत का बघते. अजून थोडी शिजून देते. आता उघडून बघते देठ शिजली आहेत का. बऱ्यापैकी शिजली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मगाशी चिरून घेतलेली ही हिरवी पानं आहेत ना ती घालूया. मिक्स करते. आता झाकून ठेवते. शिजू देत वाफेवरती, मग मी तुम्हाला दाखवते. आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. उघडून बघते भाजी शिजली आहे का. जवळजवळ शिजायला आलेली आहे ही भाजी. आता याच्यामध्ये मीठ घालते. या भाजीला ना शेवटी मीठ घालायचं, कारण घातली होती भाजी तेव्हा एवढी होती ना कढई भरून, आता ती अर्धी झालेली मी तुम्हाला दाखवते. त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं जर आधी घातलं मीठ. तर खोबरं,
आणि हे फ्लॅक्सीड पावडर. हे बघा भाजी शिजून एकदम अर्धी झाली आहे. हलवते आणि परत झाकून ठेवते. ही तुमची भाजी जर का जास्त पातळ झाली ना, ते वाफेचं पाणी जर का जास्त पडलं गेलं या भाजीमध्ये आणि खूप पातळ झाली त्याच्यामुळे, तर काय करायचं, घट्ट होण्यासाठी ते ड्राय कोकोनट पावडर असते ना ते घालायचं, म्हणजे भाजी चांगली घट्ट होते. तर ही आज आपण आता स्विस चाटची भाजी केली ना, तशीच भाजी भारतामध्ये लाल माठ मिळतो, तर त्याची पण अशीच सेम भाजी आपण करू शकतो. भाजी अजून शिजते आहे, तरी पण गॅस बंद करते आता आणि तशीच थोड्या वेळ वाफेवर शिजवून देते. आणि थोडी कढई जरा इकडे ठेवते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. जेव्हा आपण कांद्याची पात आणतो ना बाजारात, तेव्हा ही कांद्याची पात आपण वरची वापरतो आणि ही खाली मुळाकडची बाजू आहे ना ही टाकून नाही द्यायची. ती काय करायची, एका छोट्याशा ग्लासामध्ये ना पाण्यामध्ये अशी घालून ठेवायची आणि विंडो सीलवरती ठेवून द्यायची, म्हणजे थोडं ऊन लागतं त्याला. आणि हे बघा, हे असं ठेवलं ना की हे असे 2 आठवड्यामध्ये ही कांद्याची पात वाढते आणि मग जेव्हा जेव्हा लागेल तशी वरची वरची कांद्याची पात काढून घ्यायची. आणि हे पाणी मात्र दर 2 ते 3 दिवसांनी बदलायचं. कांद्याच्या पातीला म्हणजे फार काही करण्यासारखं नाही आहे, फक्त पाणी आणि ऊन मिळालं म्हणजे झालं. त्यामुळे फार कष्ट न घेता आपल्याला नेहमी कांद्याची पात मिळू शकते. भाजी तुम्हाला काढून दाखवते. मस्तर मस्तच येतो हे बघा. आता ही पालेभाजी ना मस्त भाकरी बरोबर खायची, एकदम बेस्ट लागते. चला आता मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि परफेक्ट स्वस्थ रहा.